हेलो डियर स्टूडेंट, नाउ वेलकम इन द ऑनलाइन बैच ऑफ साई एकेडमी ऑफ साइंस स्टैंडर्ड 8 सब्जेक्ट साइंस ची ऑनलाइन बैच आपली स्टार्ट आहे। ठीक आहे, आणि आज आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे चॅप्टर 1 च्या एक्झरसाइजवर। ठीक आहे, काल आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं व्हायरसेस या टॉपिकबद्दल। ठीक आहे, मी डिटेल तुम्हाला व्हायरसेसबद्दल सांगितलेलं आहे आणि व्हायरसेस हा लास्ट टॉपिक होता या चॅप्टरचा आणि त्यानंतर आहे एक्झरसाइज। ठीक आहे, तर ते एक्झरसाइज मी तुम्हाला पूर्ण समजून देणार आहो। ॲक्च्युली एक्झरसाइजचे क्वेश्चन खूप इझी आहे आणि जर तुम्ही चॅप्टरचे व्हिडिओ प्रॉपरली बघितले असेल, त्याला समजून घेतलं असेल, तर तुम्हाला हे क्वेश्चन खूप इझी वाटेल। ठीक आहे, तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, यूज विटेकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकरियोटिक अँड युकरियोटिक मायक्रोब्स। ठीक आहे, तर विटेकर जो सायंटिस्ट आपण बघितला होता, ज्याने काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं, त्याचे भाग केले, पाच क्रायटेरियामध्ये त्यानं काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं होतं। ठीक आहे, त्याच्यातलेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे हा एक बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाई, अल्गी, प्रोकरियोटिक आणि युकरियोटिक आहेत, यांना म्हणते क्लासिफाय करा विटेकरच्या मेथडनुसार। ठीक आहे, विटेकरने जी मेथड सांगितली त्यानुसार हे जे दिलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाई, अल्गी, प्रोकरियोटिक आणि युकरियोटिक मायक्रोब्स, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांना क्लासिफाय करा म्हणते विटेकरने सांगितल्याप्रमाणे। ठीक आहे, तर आपण आता बघू याचा ॲन्सर। तर बघा, मी ही तुमच्यासमोर नोट्स ओपन करतो, ही आपली नोट्स आहे जी मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे। ठीक आहे, आणि नोट्समधला हा एक्झरसाइजचा पार्ट। ठीक आहे, याच्या अगोदर बघा, नोट्समध्ये व्हायरसेस, प्रोटोझोआ सर्वांचे पॉईंट वाईज ॲन्सर दिलेले आहे। ठीक आहे, तर तुम्हाला नोट्स खूप बेस्ट राहील एक्झामसाठी प्रिपेअर करण्यासाठी। ठीक आहे, तर पॉईंट वाईज दिलेलं आहे, जास्त भरवड नाही आहे या नोट्समध्ये। बघा, एक्झरसाइजमध्ये आपण आलेलो आहो आणि आपला पहिला क्वेश्चन होता, यूज विटेकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाई, अल्गी, प्रोकरियोटिक अँड युकरियोटिक मायक्रोब्स। ठीक आहे, म्हणजे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम दिलेले आहे, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकरियोटिक अँड युकरियोटिक, यांना क्लासिफाय करावं लागते, यांना भाग करावं लागते, पण कसे, विटेकरनं सांगितल्याप्रमाणे विटेकरच्या मेथडने यांना क्लासिफाय करा म्हणते। त्या ॲन्सरमध्ये काय भेटलं आहे, पहिला बॅक्टेरिया बघू आपण। ठीक आहे, तर बॅक्टेरियासाठी विटेकरनं काय म्हटलं, तर विटेकरने बॅक्टेरियाला किंगडम मोनेरामध्ये टाकलेलं होतं। ठीक आहे, तर किंगडम मोनेरामध्ये काय झाला, बॅक्टेरिया आला विटेकरने सांगितल्याप्रमाणे। सेकंड प्रोटोझोआ, तर प्रोटोझोआ हा मायक्रो ऑर्गॅनिझम विटेकरने टाकला होता किंगडम प्रोटिस्टामध्ये। ठीक आहे, तर प्रोटोझोआ कुठं आला, किंगडम प्रोटिस्टामध्ये। थर्ड आहे फंजाई, तर विटेकरने जो फंजाई, सॉरी, याच्यात फंजाई घेतलेला नाही आहे, ठीक आहे, विसरलो मी फंजाई। पुढं बघू अल्गी, अल्गी बघा, विटेकरने काय सांगितलं अल्गीच्या बाबतीत, ते विटेकरने सांगितलं की इफ युनिसेल्युलर, अल्गी दोन असतात, अल्गी हा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हा युनिसेल्युलर पण असतो आणि हा मल्टीसेल्युलर पण असतो। विटेकरने काय सांगितलं, अल्गी इफ युनिसेल्युलर, जर अल्गी युनिसेल्युलर असेल तर तो कोणत्या किंगडममध्ये येईल, तो येईल प्रोटिस्टामध्ये। विटेकरने काय सांगितलं, अल्गी जर युनिसेल्युलर असेल, म्हणजे सिंगल सेलवाला जर अल्गी असेल, तर तो येईल किंगडम प्रोटिस्टामध्ये, आणि अल्गी जर मल्टीसेल्युलर असेल, इफ मल्टीसेल्युलर, तर अल्गी कशात येईल, किंगडम प्लांटीमध्ये। ठीक आहे, तर अल्गीबद्दल दोन प्रकारे विटेकरने क्लासिफाय केला अल्गीला, अल्गी जर युनिसेल्युलर असेल तर किंगडम प्रोटिस्टामध्ये आणि अल्गी जर मल्टीसेल्युलर असेल तर किंगडम प्लांटीमध्ये। नंतर आहे प्रोकरियोटिक, प्रोकरियोटिकबद्दल विटेकरनं काय सांगितलं, प्रोकरियोटिक विटेकरनं घेतलं किंगडम मोनेरामध्ये। ठीक आहे, तर प्रोकरियोटिक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये जी सेल असते ती प्रोकरियोटिक सेल असते, ते सर्व येतात किंगडम मोनेरामध्ये। ठीक आहे, आणि नंतर आहे युकरियोटिक, तर युकरियोटिकबद्दल काय सांगितलं त्यानं, युकरियोटिक एनी किंगडम अदर दॅन मोनेरा, मोनेरा किंगडम सोडून अदर जेवढेही किंगडम आहे त्यामध्ये येणारे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे युकरियोटिक असतात, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जी सेल असते ती युकरियोटिक सेल असते। ठीक आहे, आणि लास्ट आहे मायक्रोब्स, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम, तर विटेकरने काय केलं, मायक्रोब्सला, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमला किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा या दोघांमध्ये डिवाइड केलेला आहे। ठीक आहे, जे त्यांना म्हटलं की मायक्रोब्स हे प्रोटिस्टा किंगडममध्ये पण येतात आणि मायक्रोब्स हे मोनेरा किंगडममध्ये पण येतात। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला समजलं असेल, खूप इझी होतं।
फक्त त्यानं म्हटलं विट्टेकर मिथळनुसार क्लासिफाय करा, तर त्याला विट्टेकरच्या मिथळनुसार आपण क्लासिफाय केलं, कारण की खूप सायंटिस्ट होऊन गेले, सर्वांनी आपापल्या प्रकारे काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं. पण इथं यानं विचारलं विट्टेकर या सायंटिस्टनं कशाप्रकारे क्लासिफाय केलं, तर त्याचा आन्सर आपण दिलेला आहे. ठीक आहे, आता पुन्हा आपण टेक्स्टबुकमध्ये येऊ. आपला सेकंड क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फाईव्ह किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन युझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा, ॲनिमल, प्लांट्स आणि फंगी. ठीक आहे, कम्प्लीट द फाईव्ह किंगडम मेथड म्हणजे खाली जे दिलेलं आहे तुम्हाला चार्ट तो कम्प्लीट करायचा आहे. आता येऊन जाऊ आपण नोट्समध्ये, बघा सेकंड क्वेश्चन. तर कम्प्लीट द किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे ही जी खालची डायग्राम आहे ती तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. ठीक आहे, त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवायचे आहे तुम्हाला, ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट्स कुठं आहे या डायग्राममध्ये, युकॅरियोट्स कुठं आहे, मल्टीसेल्युलर कुठं आहे, युनिसेल्युलर कुठं आहे, प्रोटिस्टा कुठं आहे, ॲनिमल कुठं आहे, प्लांट्स कुठं आहे आणि फंजाई कुठं आहे, तर तुम्हाला ही डायग्राम भरायची आहे. खूप इझी आहे. ठीक आहे, आता आपण याचा ॲन्सर बघू. ठीक आहे, तर बघा ॲन्सरमध्ये तुमच्याजवळ नोट्स आहेच. ठीक आहे, ऑलरेडी तर बघा सर्वात आधी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपली डायग्राममध्ये काय दिलेलं आहे बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, त्याच्यानंतर दोन्हीही बॉक्स रिकामे आहे. तर त्या बॉक्समध्ये काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे दोन प्रकारचे असतात, म्हणून पहिल्या बॉक्समध्ये आला प्रोकॅरियोट्स आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आहे युकॅरियोट्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दोन प्रकारचे असतात, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. म्हणजे हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे प्रोकॅरियोट्स, त्याच्यामध्ये येते युनिसेल्युलर आणि त्याच्या आतमध्ये त्याचं एक्झाम्पल आहे मोनेरा. ठीक आहे, तर प्रोकॅरियोट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांचे कसे असतात, प्रोकॅरियोटच्या खाली काय आलं युनिसेल्युलर, म्हणजे प्रोकॅरियोट्स असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे की ज्यांच्या बॉडीमध्ये एकच सेल असते आणि त्या सेलच्या आतमध्ये क्लिअर न्यूक्लियस नसतो असं आपण म्हणू शकतो. म्हणूनच त्यांना म्हणतात प्रोकॅरियोट्स. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांच्या बॉडीमध्ये सेल आहे पण सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस नाही, ॲक्च्युली तो डिस्टिंक्ट न्यूक्लियस असतो, म्हणजे तो क्लिअर न्यूक्लियस नसतो, म्हणून त्यांना म्हणतात प्रोकॅरियोट्स. आणि प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर येतात, म्हणजे प्रोकॅरियोट्समध्ये जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात ते सर्व युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलवाले येईल, मल्टीसेल्युलर त्यामध्ये येणार नाही. कशामध्ये? प्रोकॅरियोट्समध्ये. आणि प्रोकॅरियोट्सचं एक्झाम्पल आहे मोनेरा किंगडम. म्हणजे मोनेरा किंगडममध्ये येणारे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते सर्व युनिसेल्युलर आहे आणि ते सर्व प्रोकॅरियोट्स आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये सेल आहे पण सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस नाही. आता यू आपण युकॅरियोट्स, युकॅरियोट्स असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात की ज्यांच्या बॉडीमध्ये सेल असते आणि सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो. काय म्हटलं मी? युकॅरियोट्स असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्यांच्या बॉडीमध्ये सेल आहे आणि सेलच्या आतमध्ये काय आहे? न्यूक्लियस असतो. ठीक आहे, मग असे दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. म्हणजे युकॅरियोट्समध्ये येणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिंगल सेलवाले पण असतात म्हणजे युनिसेल्युलर, आणि मल्टीसेल्युलर पण असतात म्हणजे एकापेक्षा जास्त सेलवाले पण येतात. ठीक आहे, मग युकॅरियोट्समध्ये जे ॲनिमल सिंगल सेलवाले आहे युनिसेल्युलरवाले आहे त्याचं एक्झाम्पल आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा किंगडममध्ये येणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर असतात म्हणजे सिंगल सेलवाले असतात, आणि ते कसे असतात? युकॅरियोट्स असतात म्हणजे सिंगल सेलवाले तर आहेच पण त्यांच्या बॉडीमध्ये जी सेल आहे त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस पण आहे. ठीक आहे, आता युकॅरियोट्समध्ये दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलरमध्ये ज्यामध्ये खूप साऱ्या सेल आहे, एकापेक्षा जास्त म्हणजे असंख्य सेल ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीजमध्ये असतात त्यांना म्हणतात मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर तीन प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, फंजाई, प्लांटी आणि ॲनिमलिया. हे तीनही काय आहे? मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे यांच्या बॉडीमध्ये फंजाई असो, प्लांटी म्हणजे प्लांट जेवढे काही वनस्पती आले, आणि ॲनिमल म्हणजे प्राणी. ठीक आहे, त्यामध्ये आपण पण मोडतो. हे तिघं जे आहे फंजाई, प्लांटी आणि ॲनिमलिया हे मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये एकापेक्षा जास्त सेल असतात. आणि हे युकॅरियोट्स पण आहे, म्हणजे जसं फंजाई ही मल्टीसेल्युलर आहे पण त्यांच्या बॉडीच्या सेलमध्ये काय न्यूक्लियस पण आहे. दुसरं प्लांटी मल्टीसेल्युलर तर आहेच, युकॅरियोट्स पण आहे म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये सेल आहे सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस पण आहे. नंतर ॲनिमलिया म्हणजे जेवढे काही प्राणी आहेत ते तर मल्टीसेल्युलर आहेच, ते युकॅरियोट्स पण आहे म्हणजे त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये जी सेल आहे त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस पण आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल ही डायग्राम आणि त्याच्यावरून मी तुम्हाला पूर्ण जे डायग्राम एक्सप्लेन केली आहे ते पण समजलेलं असेल. ठीक आहे, खूप क्वेश्चन इझी असतात, समजून घ्याव्या लागतात. थर्ड क्वेश्चनकडे येऊ आपण. आता थर्ड क्वेश्चन आहे फाइंड आउट माय पार्टनर, म्हणजे जोड्या लावा सर मॅचिंग द पेअर. तर ए जो आहे एमध्ये दिलेला आहे फंजाई, प्रोटोजोआ, व्हायरस, अल्गी, बॅक्टेरिया, म्हणजे एमध्ये सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम दिलेले आहे. आणि बीमध्ये दिलं आहे क्लोरेला, बॅक्टेरियोफेज, कँडिड,
अमीबा, प्रोकॅरियोट्स इकडे दिलेले आहे एक्झाम्पल. तर कोणतं एक्झाम्पल कशाचं आहे ते तुम्हाला मॅचिंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल फंजाईचं एक्झाम्पल कोणतं आहे बीमध्ये, प्रोटोझोआचं एक्झाम्पल कोणतं आहे बी कॉलममध्ये, व्हायरसचं एक्झाम्पल कोणतं आहे बी कॉलममध्ये, हे तुम्हाला मॅचिंग करायचं आहे. तर ठीक आहे, तर आपण येऊन जाऊ आता आपल्या नोट्सवर. तर बघा नोट्समध्ये दिलेलं आहे फंजी, पहिला काय आहे फंजी किंवा फंगाई म्हणा, त्याचं एक्झाम्पल आहे कॅन्डिडा, म्हणजे याची जोडी कोणती आहे सी कॅन्डिडा. आता मी तुम्हाला कॅन्डिडा दाखवतो कसा असते. ठीक आहे, कॅन्डिडा ॲक्च्युली पहिले काय आहे फंजाई आहे, फंजाईचं एक्झाम्पल आहे कॅन्डिडा. ठीक आहे, तर कॅन्डिडा बघून घ्या तुम्ही कशाप्रकारे असते. बघा हा आहे कॅन्डिडा, ठीक आहे, फंजाई आहे. ठीक आहे, कोणती फंजाई आहे पण कॅन्डिडा. ठीक आहे, जसं प्राणी आहे तर मग डॉग काय आहे तर प्राणीच आहे, गोट काय तर प्राणीच आहे, तसंच कॅन्डिडा काय आहे फंजाई आहे. तर हे सर्व काय आहे कॅन्डिडा प्रकार, ही फंजाई तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, ओके. सेकंड बघून घेऊ आपण प्रोटोझोआ, प्रोटोझोआची जोडी कोणती आहे अमीबा. प्रोटोझोआचं एक्झाम्पल कोणतं आहे अमीबा. तर अमीबा कोणत्या किंगडममध्ये येतो, प्रोटोझोआमध्ये. ठीक आहे, तर प्रोटोझोआ मी तुम्हाला आता, सॉरी अमीबा मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, बघा अमीबा, तर हा अमीबा कशामध्ये येतो, प्रोटोझोआमध्ये. तर प्रोटोझोआची जोडी आहे अमीबा. ठीक आहे, खूप सारे डायग्राम आहे अमीबाचे. ठीक आहे, ही वरची डायग्राम बेस्ट आहे, खूप छान डायग्राम आहे, याच्यावरून लक्षात येतो अमीबा. ठीक आहे, नंतरची जोडी बघू आपण व्हायरस. व्हायरसची जोडी कोणती आहे, बॅक्टेरियोफेज. तर बॅक्टेरियोफेज हा एका प्रकारचा व्हायरस असतो, म्हणून व्हायरसची जोडी कोणासोबत लागलेली आहे, बॅक्टेरियोफेज. आता बॅक्टेरियोफेज बघून घ्या कसा असतो, हा आहे बॅक्टेरियोफेज. ठीक आहे, हा एका प्रकारचा काय आहे व्हायरस आहे, जो आपल्या बॉडीमध्ये गेला किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये गेला तर त्याला तो इफेक्ट करेल. जसं ग्रीन कलरचे दाखवत आहे ना, हे आहे व्हायरस. इथं रेड कलरमध्ये दिसून राहिले हे व्हायरस, इथं रेड कलरमध्ये व्हायरस आहे, इथे रेडमध्ये, इथे रेडमध्ये, हे सर्व काय आहे व्हायरसेस आहे. कोणता व्हायरस आहे पण बॅक्टेरियोफेज व्हायरस आहे हा. ठीक आहे, पुढची जोडी बघू आपण अल्गी. अल्गीला कोणती जोडी आहे, क्लोरेला. तर अल्गीचं एक्झाम्पल कोणतं आहे, क्लोरेला. म्हणजे बीमधला जो क्लोरेला आहे तो काय आहे, अल्गी आहे. तर क्लोरेला बघून घ्या कसा असते, हा आहे क्लोरेला. ठीक आहे, हे कशाचं आहे, ही क्लोरेला काय ॲक्च्युली ही अल्गी आहे, मेडिसिनसाठी यूज केल्या जाते. ठीक आहे, आणि लास्ट आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची जोडी कोणती आहे, प्रोकॅरियोटिक. तर बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे प्रोकॅरियोटिक. तर तुम्हाला दाखवून देतो, ही आहे प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे, बॅक्टेरियाचं एक्झाम्पल. ठीक आहे, तर तुम्हाला एवढे क्वेश्चन लक्षात आले असेल, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3. ठीक आहे, इझी होते पण तरी मी तुम्हाला समजून सांगितले, म्हणजे तुम्हाला ॲन्सर पण समजलेले पाहिजे, कारण आपण एक्झरसाईजवर टेस्ट घेणार आहो. ठीक आहे, तर लक्षात आलं असेल खूप इझी होतं. ठीक आहे, तर पुढची एक्झरसाईज आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.